नागरिकांच्या हितासाठी सत्तेवर आल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षांमध्ये जनहिताचा एकही निर्णय घेतलेला नाही मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही राज्यातील हजारो पूरग्रस्त शासकीय अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळं हे महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक के यांनी केली कोल्हापूर दक्षिणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आर के नगर इथं घेण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते भाजपच्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आर के नगर इथल्या सोसायटीमध्ये पार पडला भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक तानाजी पाटील आशिष पाटील पंचायत समिती सदस्य रमेश चौगले अनिल शिंदे कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना धनंजय महाडिक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली सत्तेवर आल्यापासून महाविकास आघाडी सरकारनं एकही जनहिताचा निर्णय घेतलेला नाही बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी राज्य शासनाकडे कोणतंही धोरण नाही व्यापारी उद्योजकांसाठी कोणतीही ठोस योजना नाही मोफत विजेच्या प्रश्नावरूनही नागरिकांच्या तोंडाला पानं पुसली आहेत तर महापुरातील हजारो बाधित नुकसान भरपाईसाठी देखील राज्य सरकारनं काहीच केलेलं नाही मराठा आरक्षणाबाबतही राज्य सरकारनं ठोस भूमिका मांडलेली नाही तर राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळं हे महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाव पातळीपर्यंत जाऊन आघाडी सरकारचं अपयश जनतेसमोर उघड करावं असं आवाहनही महाडिक यांनी केलं निवडणुकांमध्ये जय पराजय होतच असतात याचा अर्थ महाडिक संपले असा होत नाही सर्वसामान्यांच्या ताकदीवर आणि पाठबळावर नव्या दमानं महाडिकांसह भाजपचे कार्यकर्ते विविध सत्तास्थानं काबीज करतील असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी तानाजी पाटील आशिष पाटील पंचायत समिती सदस्य रमेश चौगले कृष्णराज महाडिक यांनी मनोगतं व्यक्त करताना दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी सजग राहून भाजपच्या ध्येय धोरणांचा प्रचार प्रसार करावा महाविकास आघाडीच्या अपयशाचं चित्र जनतेसमोर आणावं असं आवाहन केलं या मेळाव्याला नामदेव वाईंगडे नियाज नदाफ जयराज निंबाळकर राजू संपाळ अनिल पांढरे सुमित चौगले श्यामराव शिंदे हेमंत पाटील अर्जुन इंगळे रंगराव तोरसकर संपत पोवार पांडुरंग खोत विवेक मंद्रुपकर अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह दक्षिणचे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते